नमस्कार. आजच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मोदी सरकारचं नवं पर्व सुरू झालेलं आहे. निवडणुकांची धामधूम संपली, नव्या सरकारचा शपथविधी झाला, नवे मंत्री आले. येणाऱ्या काळात औद्योगिकीकरणासाठी आपण विविध योजना मागच्या वर्षी पंचवार्षिकात मोदी सरकारने राबवल्या होत्या आणि त्या योजनांचं फलित कसं झालं आणि या नवीन पंचवार्षिकात त्याच्यावरती वेगळे काय उपाय योजले जातील या दृष्टीने चर्चा करण्यासाठी आजच्या संवाद कट्ट्यामध्ये आपण मान्यवरांना निमंत्रित केलेलं आहे. आजच्या संवाद कट्ट्यामध्ये सहभाग घेत आहेत संदीप फाउंडेशनचे इलेक्ट्रिकल विभागाचे प्राध्यापक पियुषजी देसाई, त्यासोबत सौर ऊर्जेवरती सौरयुग या कंपनीचे मालक आणि बी मेकॅनिक असलेले असे युगंधर तुपे सर, त्यासोबतच आपल्या जे पत्रकारिता क्षेत्रात आपलं करिअर करू इच्छिणाऱ्या शिवानी लोहगावकर या आपल्यासोबत आहेत. आपण सर्वांचं स्वागत आहे. मोदी सरकारने मागील पंचवार्षिकात अनेक योजना राबवल्या, जशा स्टार्टअप इंडिया असेल किंवा स्किल डेव्हलपमेंट असेल, मेक इन इंडिया असेल किंवा स्टार्टअप इंडिया असेल, या सर्व योजनांच्या माध्यमातून त्यांचा एकच उद्देश होता की युवकांना उद्योजक बनवायचं, युवकांना उद्यमशील बनवायचं. तुम्ही या सर्व घटनांकडे कसं पाहता की मागील पंचवार्षिक योजनांमध्ये या योजनांचं काय झालं तुम्ही कसं पाहता, तुम्हाला काय वाटतं या योजना यशस्वी झाल्या किंवा याच्यात काही त्रुटी राहिल्या, कसं पाहता याच्याकडे? जर बिंग एंटरप्रेन्योर जर मी याच्यावरती ओपिनियन द्यायचं ठरवलं तर माझा जो 3 वर्षाचा प्रवास होता त्यातून सर्वात मोठा प्रॉब्लेम जो येतो कुठलाही बिझनेस उभा करताना जेव्हा तुमच्याकडे बॅकग्राऊंड नसतं तर तो असतो फायनान्स तिथे. आणि जसं तुम्ही स्टार्टअप इंडियाचं उदाहरण घेतलं तर मी त्याचंच पुढे घेईल. तर जेव्हापासून ही योजना लॉन्च केली 2015 तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास 2.83 लाख रुपये हे म्हणजे 2.83 लाख करोड एवढं गव्हर्नमेंटने त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं. मोर दॅन हंड्रेड्स ऑफ स्टार्टअप्स हॅज बीन सिलेक्टेड फॉर दॅट. आणि त्यात आत्तापर्यंत तुम्ही जर काही एक्झाम्पल द्यायचं ठरले तर आपण नाशिक इज नोन ॲज अ पिलग्रिमेज सिटी आणि इथे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात फुलं आणि माळा यांचा वेस्ट अवेलेबल असतो. तर तसंच एक स्टार्टअप इंडियामध्ये एक नवीन स्टार्टअप झालं होतं ज्यांनी फुलं जे वेस्टेड फुलं असतात त्याचं अगरबत्तीत रूपांतरण केलं. हे मी नाशिकचं एक्झाम्पल नाही देते, मी हे तुम्हाला UP मधलं एक्झाम्पल देतो. बट दीज पीपल हॅव काही 2 मुलं आहेत, एक इंजिनियर आहे IIT चा आणि एक नॉर्मल BCOM झालेलं, हे दोघांनी एकत्र येऊन त्याचं लॉन्च केलं आणि आज त्यांचं 93% एक्सपोर्ट होतो सर. तसंच काही रुरल बॅकग्राऊंडमधून एक ॲग्रोटेक म्हणून आहे, ते खेडेगावातली लोकं होती, ते इथे आले, त्यांनी या योजनेचा फायदा घेतला आणि 10 लाख रुपयापर्यंत त्यांना इनिशियल फंडिंग भेटलं आणि त्याच्या थ्रू आज त्यांचं खूप मोठं काम चालू आहे. सोलारचंच उदाहरण जर द्यायचं झालं तर माझ्याच बरोबरचे काही लोकं आहेत तर त्यांनीसुद्धा स्टार्टअप इंडियातलं बेनिफिट घेतलं आणि आज सोलार ॲग्रिकल्चरल पंप हा खूप मोठा एक बेनिफिशियल असलेला सेगमेंट अफोर्डेबल प्राईजमध्ये देत आहे. सो बरंचसं याच्यावरती काम झालं आहे. बट तसंच दुसरा पण याचा मुद्दा आहे की जवळपास 7,700 करोड हे त्यातलं 2,83,000 करोडपैकी हे NPA झालेलं आहे. NPA झालेलं आहे. सो याच्यामध्ये काही गोष्टी अशा पण आणल्या पाहिजे की रिफाईंड, म्हणजे असं जसं गव्हर्नमेंट स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर सांगतं की तिथे नर्चर केले जातील हे पूर्ण हॅबिट्स आणि त्या आयडियाजचं इव्होल्युशन केलं जाईल. सो त्या गोष्टी खूप जास्त गरजेच्या आहे कारण एक कंट्री जिथे 127 करोड लोक आहेत तिथे फक्त जर 100 स्टार्टअप्स आत्तापर्यंत फंड झाले आहेत सो दॅट इज नथिंग अ बिग थिंग. सो तिथे खूप जास्त गरज आहे की अजून जास्त काम करणं, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं. कारण गावाखेड्यामध्ये राहूनसुद्धा पेटंट घेतलेली लोकं आपल्याकडे आहेत, त्यांच्यापर्यंत जर या गोष्टी पोहोचल्या तर खूप जास्त बेनिफिशियल होतील. तर खूप जास्त काम करण्याची इथे स्कोपही आहे आणि गरजही आहे, खूप जास्त काम करण्याची गरज आहे. पियुष सर, कसं स्टार्टअप इंडियाबद्दल सर आत्ता बरंच बोलले, तसं स्टार्टअप इंडियासोबत स्किल इंडिया पण मोदी सरकारने खूप चांगली योजना सुरू केलेली आहे आणि आत्ता कालच मंत्रिमंडळाचं म्हणजे मंत्री काय वाटप झालं वाटत तर खाते वाटप झालं तर आपल्या नशिबाने म्हणा MSME सेक्टर हे गडकरीजींकडे आलेलं आहे, त्यामुळे गडकरीजी मागच्या वेळेचे बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर्स पैकी एक होते, त्यामुळे यावेळेस आता MSME ला खूप चांगला वाव मिळेल
आणि स्किल इंडियामध्ये ॲज अ प्रोफेसर मी कॉलेजमध्ये आणि सर एंटरप्रेनर आहेत, त्यामुळे आमच्या दोघांमध्ये नेहमी भांडण चालू असतं की आम्हाला स्किल माणसं पाहिजे, आम्ही यांना सांगतो की तुम्ही जास्त पगार द्या. तर याच्यामध्ये जो स्किल इंडिया जो पोर्शन गव्हर्नमेंटनी येत्या म्हणजे मागच्या याच्यामध्ये सुरू केलेला आहे, तो याच्यामध्ये इतका चांगल्या पद्धतीने जर त्याच वेगाने जर सुरू झाला तर माझ्यामध्ये इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूटमधलं जे कोलॅबरेशन आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंट खूप चांगले प्रयत्न देखील करत आहे, पण ते अजून चांगल्या प्रमाणात व्हायला पाहिजे असं वाटतं आहे. आणि जसं स्टार्टअप्स आहेत तसंच स्किल इंडियामध्ये त्यांनी फार चांगल्या मोठ्या प्रमाणात काम जर केलं तर माझ्या मते येणारं 21वं शतक जसं एशियाचं आहे तसं ते भारताचंही होईल आणि आपली लोकं जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीने स्किल्ड मॅनपॉवर इंडस्ट्रीला पण मिळेल. म्हणजे एक ॲड खूप छान चांगली सध्या चालू आहे की आय विल नॉट बी द फ्रेशर, आय विल बी द प्रोफेशनल. तर अशा पद्धतीने आपली सगळी मुलं त्याला येतील आणि हा एक खूप चांगला उपक्रम सरकार राबवत आहे आणि तसेच त्यांनी पुढे राबवावा अशी इच्छा आहे. स्किलला प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण आपल्याकडे मेजरली अनस्किल्ड लेबर्स हे जास्त मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचं पण वेस्ट जातं, जे आपले रॉ मटेरियल असतं ते वेस्ट जातं आणि जो लागणारा टाईम आहे. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे इंडिजिनियस व्हायला पाहिजे, इम्पोर्ट सबस्टिट्यूट व्हायला पाहिजे आणि एन्व्हायरमेंटल जर आपल्याला फ्रेंडली व्हायला पाहिजे असेल तर आपलं स्किल्स वाढवण्यामध्ये आपली टेक्नॉलॉजी हे करण्यामध्ये आपले प्राईम मिनिस्टर लोक कदाचित त्यांना म्हणतात की ते आता पण ते मालदीवच्या आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर चाललेत, पण ते जेव्हा जेव्हा जातात जसं आपण बघितलं की इस्रायलवरनं येताना त्यांनी खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज आपल्याकडे आणल्या, त्यामुळे या जर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर जे मागच्या काही काळामध्ये मिसिंग वाटत होतं पण आता टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे. सर सोलरमधले सर चांगलं सांगू शकतील, पण म्हणजे मागच्या 5 वर्षात जेवढं भारताने सोलरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याची फलिता आता आपल्याला येत्या पुढच्या काळामध्ये निश्चितच मिळतील, कारण की सोलरचं लाईफ साधारण 20-25 वर्षापर्यंत अगदी कम्फर्टेबली ते रन होतात. म्हणजे मागच्या पंचवार्षिकात ज्या योजना राबवल्या त्यांचं फलित ह्या 5 वर्षात दिसेल असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, आपण जवळजवळ 70 वर्षापासून ज्या निवडणुका आपण लढवल्या गेल्या त्या पाणी अन्न निवारा आणि यावर्षी सुद्धा अत्यंत म्हणजे गरिबी हटाव हा मुद्दा आजी पण चालवते आणि नातू पण चालवतो, हे म्हणजे ड्रास्टिक चुकीचं आहे असं वाटतं. पण त्याच्यामध्ये जर बघायचं गेलं तर मेजरली मागच्या 5 वर्षामध्ये बिया पेरल्या गेल्या, फळं यायला अजून 5 वर्ष लागतील. म्हणजे याही 5 वर्षामध्ये असं आपण म्हणू नाही शकत की आपलं जर कालच म्हणजे काल आकडे पब्लिश झालेत आपला GDP कमी झाला आहे किंवा आपला ग्रोथ रेट जो या तिमाहीचा होता तो सुद्धा कमी झाला आहे, पण ही स्लोली आणि स्टडीली ग्रो होणारी प्रोसेस आहे. मागच्या 5 वर्षात ज्या बिया पेरलेल्या आहेत त्याची फळं आपल्याला कदाचित 2020 नंतर किंवा 21 नंतर बघायला मिळतील असा एक अंदाज आहे. शिवानी कसं पाहते याच्याकडे? ॲक्च्युली मुद्रा लोन जे आपण म्हणतो तर मुद्रा लोन प्रत्येकाला मिळतंच असं नाही आहे, कारण की बँकांकडे सामान्य लोक जेव्हा जातात एखादी बिझनेस वगैरे स्टार्ट करायला तर तेव्हा काही ना काही कारण देऊन त्यांना म्हणजे डावलं जातं किंवा तुमच्याकडे हा डॉक्युमेंट कमी आहे किंवा हे कमी आहे ते नाही आहे असं करून त्यांना लोन दिलं जात नाही. तर प्रत्येकाला त्याचा बेनिफिट मिळावा म्हणजे पुढे सगळ्या प्रोसेस आहेत. प्रत्येकाला बेनिफिट मिळाला पाहिजे, डावललं गेलं नाही पाहिजे. मुद्रा लोनची योजना ही प्रत्येकासाठी आहे, ती सगळ्यांना फुलफिल केली पाहिजे. तुमचं बरं सर, तुम्ही आता मला मगाशी म्हणालात का स्किल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आज आपल्या शैक्षणिक विभागात जे काही स्किल दिलं जातं ते मार्केटमधल्या स्किलला मॅच करत नाही किंवा बाजारपेठेत जेव्हा आपण जातो जेव्हा विद्यार्थी जातो. आज आपल्या इथे 22 इंजिनिअरिंग कॉलेजेस एवढी विद्यार्थी संख्या बाहेर पडते पण सगळे स्किल्ड नसतात, त्यांना पुन्हा अनस्किल्ड म्हणून मोजलं जातं. तुम्ही या करिक्युलमकडे कसं पाहता? करिक्युलममध्ये बदल झाला पाहिजे की मुलांमध्ये गुणवत्ता कॉलेजमध्ये मिळत नाही असं तुम्हाला वाटतंय किंवा शासनाने याच्यासाठी काही वेगळी उपाययोजना केली पाहिजे? निश्चितच, म्हणजे आपलं शिक्षण विभागाकडे आपण जर आपली शिक्षण पद्धती बघितली तर ही जी ब्रिटिशांनी जी आपल्यावर थोपवलेली आहे ती शिक्षण पद्धती आपण अजूनही फॉलो करतोय. म्हणजे तुमचं जर मार्क कसे मिळवायचे तर सिम्पल इंजिनियर्सचा फंडा असतो, रट्टा मारायचा आणि तिथे छापायचं, त्याच्यानंतर कंट्रोल ऑल डिलीट मागचं पूर्ण सपाट होऊन जातं आणि मग पुढचं परत पाठ करायला त्यांची ब्रेन तयार होतं. ही सिस्टीम कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. तर माझ्या मते येत्या काळामध्ये शिक्षण विभागाकडे खूप जास्त लक्ष देण्याची गरज आहे, कारण की आपली जर मुलं ही आपलं भारताचं फ्युचर आहे आणि जर फ्युचर जर आपल्याला चांगलं करायचं असेल
तर अनफॉर्च्युनेटली आपल्या इथली लोक पण थोडीशी आळशी आहेत असं माझं मत आहे. कारण मागे शिक्षण विभागाने असा जी आर काढला होता की 8वीपर्यंत जर कोणी फेल झालं तर त्याची रिटेस्ट घ्यायची आणि त्यांना पास करायचं. तर आपल्या लोकांनी सोयीस्कर अर्थ काढून घेतला, आपण भारतीय त्यामध्ये फार हुशार आहोत, आपल्या पद्धतीने सोयीस्कर अर्थ आपण लावून घेतो. आपण अर्थ असा लावला की आपण पासच करत गेलो, म्हणजे कोणाला नापासच केलं नाही. त्यामुळे जे स्किल पॉवर म्हणजे स्किल त्याच्यासाठी काहीतरी इनपुट रॉ मटेरियलही चांगलं असणं गरजेचं आहे. आपण असं नाही म्हणू शकत की रॉ मटेरियल चांगल्या क्वालिटीचं नाही आहे आणि मग तुम्ही छान काहीतरी प्रॉडक्ट डेव्हलप करा. त्यामुळे रॉ मटेरियल येणारं छान तयार व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणजे अगदी आपण जे फर्स्ट टू टेन्थ जे प्रायमरी एज्युकेशन आहे त्याच्यापासूनच छान तयारी करून घेतली पाहिजे आणि मग इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेव्हा ते रॉ मटेरियल येतं त्याला शेप देण्याचं काम हे मेजरली इंजिनिअरिंग कॉलेजेस करतात. मागच्या काही काळामध्ये म्हणजे साधारण 2008 ते 2012 या कालावधीत खूप सारी इंजिनिअरिंग कॉलेजेसना परमिशन दिली गेली. तो कदाचित राजकीय हेतूही असेल, त्याच्यामध्ये आपल्याला पडण्याचं कारण नाही. पण त्याच्यामुळे जे डिमांड सप्लाय रेशो होता, म्हणजे समजा आज मार्केटमध्ये जर 20 लोकांची गरज आहे आणि मी 19 लोक तयार करतो आहे तर मग मला तिथे चांगला डिमांड आहे. पण आता सद्यस्थितीला परिस्थिती अशी तयार झाली होती येत्या 4-5 वर्षामध्ये की मार्केटमध्ये गरज होती 20 लोकांची आणि मी 100 तयार करत होतो. आणि हा जो मेजर म्हणजे एम्प्लॉयमेंट नाहीये एम्प्लॉयमेंट नाहीये असं जे लोक ओरडतात, तर आपल्याकडे एम्प्लॉयमेंट म्हणजे फक्त सरकारी नोकरी हा जो म्हणजे सगळ्यात आपल्या लहानपणापासून आपल्याला शिकवत गेलेलं एक हे जे आहे की अगदी सरकारी नोकरी मिळेल नंतर छान पेन्शन घ्यायचं, तिथे सरकारी नोकरी लागल्या की म्हणजे फक्त नुसतं आरामात काम करायचं बाब, तर हे थोडंसं आपला कुठेतरी विचार बदलणं गरजेचं आहे. माझ्या मते मुलांनी स्वतः काहीतरी काम केलं पाहिजे आणि जर त्याच्यापासून जर रियालिटी चेक प्रत्येक वेळेस कुठल्याही आपण ज्या स्कीम्स आणतो त्याचा रियालिटी चेक जर घेत राहिले, तसं मोदी सरकारची फीडबॅक सिस्टीम खूप छान आहे त्यामुळे तसंच होईल असं म्हणणं बरोबर आहे का. फॉलोअप त्यांचा घेतला गेला, फॉलोअप घेतला गेला पाहिजे. युगंधरजी तुम्ही कसं पाहता याच्याकडे? याचं सुरुवात करायच्या पूर्वी ना मी सरांच्या काही गोष्टी कॅरी फॉरवर्ड करू इच्छितो की मगाशी जसं त्यांनी बोललं की स्किल डेव्हलपमेंट हे झालं पाहिजे, तर सध्या जे गव्हर्नमेंट आहे सर तर त्यांनी ज्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन केलं ना, आय विल गो बॅक टू माय सेक्टर ओनली. सो 5 years बॅक वेन वी वर लुकिंग टू अ रिन्युएबल सेगमेंट, म्हणजे जेव्हा मी सुरुवात करत होतो किंवा केलीही नव्हती, जस्ट आय वॉज सर्चिंग फॉर द ऑप्शन्स जस्ट लाईक वॉट सर सेड, अँड आय कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन आय वॉज थिंकिंग अबाउट वॉट टू डू. आय कम फ्रॉम अ व्हेरी टिपिकल बॅकग्राऊंड जिथे माझे बाबा आर्मीमध्ये होते, माझे आजोबाही आर्मीमध्ये होते, माझा भाऊ हा कम्प्युटर इंजिनियर असून तो ऑस्ट्रेलियाला चालला होता. सो तेव्हा एक सोपा ऑप्शन असा असतो की जेव्हा तुम्ही थ्रू आउट आर्मीचं प्रिपरेशन करत असता गो फॉर दॅट बॅकग्राऊंड, ठीक आहे. बट कुठेतरी आयुष्यातले खूप मेजर पार्ट असतो जेव्हा तुम्ही 4 वर्ष ज्यात तुम्ही यु नो त्या ॲडल्सन्स एजपासून थोडं मॅच्युरिटीकडी निघतात, तर तुम्ही टेक्निकल एज्युकेशन घेतलं, सो यू शूड बी युटिलायझिंग दॅट. बट सध्या जसं सरांनी पॉईंट आउट केलं की आपण म्हणजे मोर ओव्हर इंजिनियर्स देर इज अ व्हेरी सिम्पल हॅबिट की PLsच्या टाईमला असाइनमेंट कम्प्लीट करणं आणि उरलेल्या वेळेस हा मला एवढा पोर्शन आहे एवढ्या टाईपचे क्वेश्चन्स येतात हे वाचा, हे घेऊन जा कॉपी पेस्ट करा आणि डिलीट करा. तर तिथून पुढे गव्हर्नमेंटनं जो इनिशिएटिव्ह घेतला आहे तो असा घेतला आहे की ज्या काही टेक्निकल इन्स्टिट्यूट्स आहेत मोर ओव्हर दे आर ब्रिंगिंग इट ऑन अ रिसर्च लेवल, दे आर ब्रिंगिंग इट ऑन अ ॲप्लिकेशन लेवल. की म्हणजे जसं आता लेटेस्टमध्ये जर बघितलं तर इंडस्ट्री आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं कोलॅबरेशन त्यांनी केलं आहे की अप्रेंटिसशिप जी आहे 6 महिन्याची 3 महिन्याची महिन्याभराची दे आर ब्रिंगिंग इट ऑन. जर तुम्ही जेव्हा एक टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये आहात आणि वेन यू वर्क इन सम टेक्निकल इंडस्ट्री सो यू गेट टू नो वॉट इज एक्झॅक्टली देअर इन अ टेक्स्टबुक अँड वॉट चेंजेस नीड्स टू बी डन ऑन द इंडस्ट्रियल लेवल, सो दॅट इज समथिंग कमिंग देअर. सेकंड पॉईंट इज दॅट आणि आता जे काही चांगले रिन्यूड इन्स्टिट्यूट्स आहेत सो दे आर ब्रिंगिंग इट अप फ्रंट. म्हणजे मी नाशिकमधल्याच काही इन्स्टिट्यूटचे नाव घेईल, इट इज नॉट फॉर एनी वन्स प्रमोशन बट द अप्रोच वॉट दे आर ब्रिंगिंग. जसं तुम्ही जर ICSE लेवलचं जर घेतलं, आता अशोकांची नवीन स्कूल आली आहे, ठीक आहे, किंवा फ्रॅवशी आहे, कॅम विजडम आहे, तर यांचं 10th जो सिलेबस आहे, माझा रिसेंटली कझिन इज कम्प्लिटेड इज 10th, सो त्याचा 10th जो सिलेबस आहे तो पूर्णपणे प्रॅक्टिकल होता. म्हणजे त्यांच्याकडे गेम्स नावाचा फिजिकल एज्युकेशन नावाचा जो सब्जेक्ट आहे त्यात ॲक्च्युअल गेम्स होतं, त्यांचं थेअरी होतं, त्यांच्या मागचं लॉजिक होतं पूर्ण. सो वेन अ पर्सन ॲट अ 10th लेवल इज अ गेटिंग नॉलेज ॲट अ ग्रॅज्युएशन लेवल, सो तुम्ही इमॅजिन करा की त्या माणसाचं थिंकिंग किती पुढारलेलं असतं.
आणि तोच बेनिफिट आज जेव्हा ती मुलं जेव्हा एखाद्या टेक्निकल एज्युकेशनमध्ये जाते, लाईक गिव्ह अ नॉमिनल एक्झाम्पल ऑफ म्हणजे नाशिकमधले टॉप इन्स्टिट्यूट जर आपण बोललो तर के के वाघ कॉलेज आहे, संदीप इन्स्टिट्यूट आहे किंवा एन डी एम व्ही पी आहे. सो हे काही नावावर घेतलं की लगेच येणारी तोंडावर घेतलं की लगेच येणारी नावं आहेत. तर यांच्यामध्ये सुद्धा आता ते एक अप्रोच बनवत आहेत की कशाप्रकारे मुलांना हे कंपल्सरी वॅकेशन्समध्ये तुम्ही एक महिन्याचं तरी घ्या. हे शहरी कॉलेजेस जसे तुम्ही नावं घेतली बरोबर, ह्यांच्यामध्ये मुलांची तयारी होते. पण हे जे ग्रामीण भागातून आपल्याकडे एज्युकेशन घेऊन मुलं येतात बरोबर, तर ते ग्रामीण भागाकडे शिवाजी तुझं काय वाटतं कसं ग्रामीण विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे किंवा ते ग्रामीण विद्यार्थी या शहरी स्पर्धेत टिकत नाहीत? ऍक्च्युली काय होतं की मुलांना ग्रामीण शिक्षण प्रॉपर मिळत नाही, कारण की शिक्षणाच्या सुविधाच तिथपर्यंत पोहोचल्या जात नाही. तर अशा वेळेस ती मुलं शिक्षण घेण्यासाठी म्हणून शहराकडे येतात, पण शहरातले ॲक्च्युअल कॉम्पिटिशनमध्ये टिकणं त्यांना अवघड होतं. त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी तालुका स्तरावरती चांगलं शिक्षण किंवा जे एम्प्लॉयमेंट मिळेल असं स्किल डेव्हलपमेंटचे जे कोर्सेस असतात त्यांचं शिक्षण देऊन आपण तालुका स्तरावरती करू शकतो. याच पॉईंटला मला काही ॲड करायचं आहे सर. तुम्ही जो प्रश्न विचारला की शहरात हे खूप चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश होत आहे, आता ॲटलिस्ट सुरुवात तरी झाली, चांगल्या म्हणण्यापेक्षा होत आहे काहीतरी, तर प्रयत्न तरी होत आहेत. पण ग्रामीण भागाचं काय, तर मी एक बेसिक एक्झाम्पल देतो. माझा एक मित्र आहे शरद शिंदे, ही बिलॉंग्स टू अ व्हेरी व्हेरी इकॉनॉमिकली चॅलेंज्ड फॅमिली. ठीक आहे, स्वतःच्या दमवरती त्याने स्वतःचं इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे, थ्रू आउट मेरिटोरियस स्टुडंट होता सर. काम करून त्याने त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, त्यानंतर जिन तो कॉलेजमधून सिलेक्ट झालेला वन ऑफ द व्हेरी फ्यू स्टुडंट ही वॉज ऑल्सो देअर, कारण मधला जो पॅच होता खूप जास्त चॅलेंजिंग होता, जॉब्स खरंच नव्हते ॲज कम्पेअर बघितलं तुम्ही तर. 2014 इंजिनिअरिंग झाल्यानंतर तो जिंदाल स्टीलमध्ये सिलेक्ट झाला. तिथे करतच असताना त्या मुलाने स्वतःचं साईड बाय साईड प्रिपरेशन केलं आणि तो एन आय टीमध्ये फुल स्कॉलरशिपवरती सिलेक्ट झाला सर. आज एन आय टीमध्ये त्याचं मास्टर्स त्याने कम्प्लीट केलं आहे आणि तो ऑलरेडी, आता हे दुर्दैव म्हणावं लागेल आपलं की एक पूर्ण मेरिटोरियस असलेला स्टुडंट आज तो चायनाच्या एका कंपनीमध्ये खूप मोठं सॅलरी पॅकेज घेऊन चालला. हे आपलं कुठेतरी दुर्दैव आहे की एवढा मेरिटोरियस स्टुडंट. हाच विषय आहे की जसं डॉक्टर्सना आपण एक वर्षाचं त्यांना ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांना त्यांची सर्व्हिस देणं हे कंपल्सरी करतो, तसं आय आय टीज आणि एन आय टीजमध्ये, कारण आय आय टीज आणि एन आय टीजमध्ये चांगली मुलं जातात याचं कारण आहे की त्यांना तेवढ्या लेवलचं एच आर डी मिनिस्ट्री फंडिंग करतं. म्हणजे रिसर्च करायला म्हटलं तर रिसर्चची मोठी लॅब लागते. आता फॉर्च्युनेटली मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या लॅब अवेलेबल आहेत, कारण जे आमचे चेअरमन आहेत ते खूप विजनरी आहेत, त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. पण सगळ्याच इन्स्टिट्यूट्समध्ये ते असेल याची शाश्वती नाही, आणि मुलांनी सुद्धा रिसर्चचा अप्रोच असणं गरजेचं आहे. कारण रिसर्चचा अप्रोच जर नसेल आणि तुमच्याकडे खूप साऱ्या फॅसिलिटीज असतील, जसं तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये ती शिकण्याची इच्छा जास्त असते ॲज कम्पेअर टू शहरी भागातले विद्यार्थी. आता यालाच मी थोडं ॲड करेन की कौशल विकास योजना, मला एक्झॅक्ट त्याचं नाव कदाचित माहीत नाही, पण कौशल विकास योजना नावाची योजना आहे की त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या सगळ्याच मुलांचं स्किल डेव्हलपमेंटच्या अंडर ती योजना फार उत्तम पद्धतीने ग्रामीण भागात सुद्धा राबवली जाती आहे. म्हणजे जसं आय टी आय चांगले झाले पाहिजे, जसं आय आय टीज आपल्या चांगल्या आहेत, तसं आय टी आय सुद्धा तेवढ्याच क्वालिटीचे डेव्हलप झाले पाहिजे. म्हणजे जसं आपण व्हाईट कॉलरकडे जास्त चांगल्या पद्धतीने हे करतोय, तसं ब्लू कॉलरकडे सुद्धा चांगलं स्किल त्यांचं सुद्धा डेव्हलप होणं फार गरजेचं आहे. तर हे सर्व स्किलवरती येत आहे, जसं एज्युकेशन करिक्युलम आणि स्किल याच्यामधला हा जो फरक आहे त्याच्यामुळे हा मेजर प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय. तर तुम्ही ह्या मागच्या पंचवार्षिकात झालेलं जे सरकारचं धोरण होतं, सरकारची दिशा होती, त्याच्यात लोक ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या स्टार्टअप्स प्रोजेक्टनी त्याचा बेनिफिट घेतला, पण मोठ्या प्रमाणात त्याच्यात बेनिफिट मुलांना मिळालेलं नाही, तर ह्या पुढच्या पंचवार्षिकात सरकारने काय धोरण अपेक्षित करता तुम्ही, का सरकारने याच्यात काय बदल केले पाहिजे किंवा कुठल्या दिशेने गेलं पाहिजे की जेणेकरून याचं जास्तीत जास्त बेनिफिट नव्या प्रोजेक्टला, नव्या एंटरप्रेनर्सला मिळेल? सगळ्यात महत्त्वाचं, मी बिलॉंग करतो एज्युकेशन फील्डला, त्यामुळे एज्युकेशनमध्ये थोडी जास्त इन्व्हेस्टमेंट आवश्यक आहे. त्यांनी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सना परमिशन दिलेली आहे पण त्या सेल्फ फायनान्स आहेत, त्यामुळे त्यांना कुठेतरी लिमिटेशन्स येतात. तर अशा जे चांगल्या कॉलेजेसना, सगळ्याच कॉलेजेसना देणं पॉसिबल तर नाही आहे, पण जसं तुम्ही आय आय टीज आणि एन आय टीजना फंडिंग करतात त्या पद्धतीनेच जर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सना सुद्धा जर फंडिंग करायला सुरुवात केली, तिथले अनेक प्रश्न आहेत ते जर व्यवस्थित पद्धतीने हाताळायला सुरुवात केली, तर माझ्या मते स्किलचा जो विषय आहे तो एक उत्तम चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकेल.
दुसरी गोष्ट आपण इन्फ्रास्ट्रक्चर मागच्या 5 वर्षात जर बघितलं तर खूप चांगल्या गतीने चालू आहे. जवळजवळ 20-22 किलोमीटर पर डे हा रेट गडकरीजींनी गाठला होता, तोच जर आपण आत्ता सुरू केला. आणि जे पोर्ट आहे, म्हणजे ड्राय पोर्ट आहेत म्हणा किंवा जे जलवाहतूक आहे, त्याच्यावर आत्तापर्यंत 70 वर्षात आपण फारसं काही हे केलं नाही. आता आत्ताच आपलं अनफॉर्च्युनेट आहे की नाशिकमध्ये एअरपोर्टवर आपले खासदार साहेब फार चांगलं काम करतात आणि आता परत तेच निवडून आलेले आहेत. त्यामुळे नाशिक तसं पाहायला गेलं तर मुंबई पुण्यानंतरचं सगळ्यात चांगलं इंडस्ट्रीसाठी शहर म्हणून गणलं जायचं. 90 सालामध्ये, म्हणजे 90च्या दशकामध्ये नाशिक हा एक ऑटोमोबाईल हब होता. तर आता तसंच आपल्याकडे इंडस्ट्रीज, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती जी फक्त आत्ता कागदावर जी दिसतीये की एवढ्या 1000 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट साईन झाले, एवढ्या 1,00,000 करोड रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट हे झाले, तर ह्या 5 वर्षामध्ये ते ऍक्च्युअल आपल्या अकाउंट्सला दिसतील आणि मग काहीतरी जॉब क्रिएशन आणि हे होईल असं वाटतं. एंटरप्रेन्योरसाठी जर बोलायचं झालं सर, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सपोजर हवं आहे. जे आता मुलं कॉलेज कम्प्लीट करून येणार आहेत तर त्यांच्यामध्ये कुठेतरी आहे ना, एक जर सरांनी पॉईंट सांगितला की सेफ्टीकडे खूप जास्त बघितलं जातं की तू जॉब कर, गव्हर्नमेंटमध्ये तुला पुढे पेन्शन भेटेल. आता तर गव्हर्नमेंटने पण पेन्शन बंद केली आहे सर, ठीक आहे. सो तो सेफ्टीचा पर्स्पेक्टिव्ह न घेता दिस इज द एज वेअर वी कॅन टेक अ रिस्क. अँड इफ टुडे इज यंग entrepreneurs or today's youngsters start taking the risk, then we can see ourselves at a globally very strong phase. I mean, je 5 varshapurvicha mi punna majhe industry cha ek udaharan deto, 5 pan nahi 3 varshapurvicha when I started my business. So India was standing at almost 87th rank all over the world, but today if you see India, so we are world's second largest solar power generation country. So this is where we are standing. आणि इथे सर्वात मोठं जे कॉन्ट्रीब्युशन तुम्ही जे बघता आहात, तर ते फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट साईडने नाही आलं सर, तर हे प्रायव्हेट साईडने आलं. आणि प्रायव्हेटला जसं गव्हर्नमेंटने प्रमोट केलं की यू डू इट, तुम्ही बी ओ टी वरती करा, आम्ही तुम्हाला एवढं टॅक्सेसमध्ये लेवी करून देऊ. जसं स्टार्टअपचं जर एक अजून उदाहरण दिलं ना सर, तर आता गव्हर्नमेंटने स्टार्टअपची व्याख्यासुद्धा बदलली आहे की कुठलीही कंपनी जिचा 10-100 कोटी की असं काहीतरी टर्नओव्हर कमी असेल, 100 कोटीपेक्षा कमी असेल आणि 10 वर्षापर्यंत दॅट कंपनी इज कन्सिडर्ड टू बी अ स्टार्टअप. मग स्टार्टअपमध्ये जे काही टॅक्सचे बेनिफिट्स आहेत, त्याचप्रमाणे जागेचे बेनिफिट्स आहेत, तो गव्हर्नमेंट इज प्रमोटिंग ऑल दी स्किल्स. सो वी हॅव टू कम अँड स्टँड अप फॉर इट. बट अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सोलारचंच एक्झाम्पल देतो की सोलार म्हणजे इंडियाचं जर तुम्ही बघाल ना, तर पर कॅपिटा एनर्जी कन्झम्पशन आपण जवळपास 1000 युनिट्स पर मंथ पर डे सॉरी पर पर्सन वी आर कन्झ्युमिंग. वेअर ॲज ग्लोबल ॲव्हरेज जर बघितलं, म्हणजे सर्व जे अविकसनशील आहेत, विकसनशील जे आहेत आणि विकसित देश आहेत, यांचं सर्वांचं जर ॲव्हरेज बघितलं, सो ते 2000 किंवा 2200 जास्त आहे. म्हणजे आपण कुठेतरी ग्लोबल ॲव्हरेजच्यापेक्षाही कमी आहोत. आणि दॅट इज व्हॉट सिग्निफिकाईज, म्हणजे हे सिग्निफिकन्स आहे की आपण किती कमी एनर्जी कन्झ्युम करतो आहे जे आपलं ग्रोथच्या नीडच्या हिशोबाने. तुम्ही जर एक डेव्हलप कंट्रीचं उदाहरण घेतलं, कॅनडाचं एक्झाम्पल देतो मी, त्यांचं 14,000 आहे पर पर्सन. तुम्ही US घेतलं तर ते 12,000 आहे, तुम्ही UAE घेतलं तर ते 16,000 आहे. सो वी हॅव टू स्टार्ट कन्झ्युमिंग. आपण कन्झ्युम कधी करणार, जेव्हा आपल्याकडे अवेलेबल होईल. अवेलेबलसाठी आज जर बघितलं, आपण इंडियाचं जर एक्झाम्पल घेतलं, तर आपण खूप ब्लेस्ड कंट्री आहोत की आपल्या 3 ठिकाणी आपल्याला समुद्र किनारा आहे, आपल्याकडे विंड एनर्जी अबंडन्स प्रमाणात आहे, आपल्याकडे आपण वी आर अ 23.5 एक्झॅक्टली भारताच्या मध्यातून जातो आपला, राईट. सो आपल्याकडे सोलार खूप अबंडन्स प्रमाणात आहे. सो आपण जर याचं कॅपिटलाइज केलं, सो वी वुड बी ॲट अ व्हेरी डिफरंट लेवल. आणि ते कॅपिटलाइज करण्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटच्या काही अग्रेसिव्ह स्टेप्सला सपोर्ट करणं आणि गव्हर्नमेंटलासुद्धा ते एंड युजरपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. तुमची जी सबसिडी होती, तर ती पूर्वी 18,500 पर किलोवॅट होती. जो पॅनल होता तो पूर्वी 31 रुपयावरती, आज तो 25-26 रुपयावरती येऊन पोहोचला. त्याच्यामुळे कुठेतरी एक 60,000 रुपये 50,000 रुपये या रेंजपर्यंत पर किलोवॅट पोहोचले. बट आजही जर ॲग्रिकल्चर कुठलाही देश डेव्हलप होण्यामध्ये त्याचं ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्री दोघं डेव्हलप झाल्या पाहिजे. तर त्या ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याकडे वीजच नसते सर. मी जास्त दूर नाही जाणार, मी इथे नाशिकपासून 27 किलोमीटर दूरवरती आपलं निफाड आहे, 24-27 किलोमीटर असेल, तर तिथेसुद्धा आज 8 तास इलेक्ट्रिसिटी असते, 8 तास 3 फेज, 8 तास सिंगल फेज आणि 8 तास नसतेच, यातही वेळ ठरलेली नसते. म्हणजे एक समृद्ध शेतकरी म्हणून ज्यांची ओळख आहे तशा माणसासोबत मी काम केलं आहे, तर त्या माणसाला 25 एकरचा फार्म तो एक्सपोर्ट करतो ग्रेप्स पूर्ण, त्यालासुद्धा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता. तिथे आम्ही सोलार पंप केला आहे,
तो सोलार पंप मुळे आज तो दिवसभर त्याचं पाणी घेतो आणि सप्लाय करतो. द्राक्ष नाशिक इज नोन एज वाईन कॅपिटल, जास्त दूर पण नाही, तर इथे द्राक्ष खूप मोठ्या प्रमाणात होतात. आपल्या जवळच पिंपळगाव, तिथे कांद्याचे पण सगळ्यात मोठे व्यापारी आहोत. या सगळ्या पिकांना ना पाणीची योग्य वेळेवरती अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कृषी साधनांचा वापर योग्य पद्धतीने होऊन आपल्याला त्याचा बेनिफिट घेणं गरजेचं आहे असं तुमचं म्हणणं आहे. हो, बट त्यात एक महत्वाची गोष्ट असं आहे ना सर की गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. आज ऑन डॉक्युमेंट्स कुसुम आणि अटल कृषी प्रमुख योजना खूप मोठ्या प्रमाणात, जिथे 95% सबसिडी, बट गेले 1.5 वर्ष झाले ते अजून डॉक्युमेंट्सवरतीच आहे. ते जोपर्यंत सत्यात उतरत नाही तोपर्यंत लोक बेनिफिट होणार नाही सर. सो गव्हर्नमेंट नीड्स टू टेक दॅट इनिशिएटिव्ह आणि बेसिकली वरचं टॉप मॅनेजमेंट इज इनिशिएटिव्ह टेकिंग, बट द ब्युरोक्रॅट्स अँड ऑल दिस थिंग्स हॅड्स टू फॉलो दॅट विथ अ टाईम बाउंड मॅनर. वी हॅव टू इम्प्लिमेंट दिस स्कीम्स अँड वी कॅन ग्रो ॲट अ व्हेरी डिफरंट लेवल. दॅट इज वॉट इज द मस्ट टाईम बाउंड मॅनर. टाईम बाउंड मॅनरमध्ये काम झालं तर ती योजना सक्सेसफुल असं तुमचं मत? येस सर. जसं सरांनी सांगितलं ग्रामीण भागात वीज नसते किंवा शेती उद्योगावर त्याचा परिणाम होतोय, तुम्ही कसं पाहता या योजनांकडे? का ज्या या योजना सरकारने मांडल्या गेल्या 5 वर्षात झालेलं त्याचं डेव्हलपमेंट आणि पुढच्या भविष्यात काय अपेक्षित आहे त्यांच्याकडून? ऍक्च्युली योजनांचा लाभ भरपूर जणांनी घेतला, म्हणजे भरपूर शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचल्या, पण अशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या की ज्यांच्याकडे ऑलरेडी अवेलेबिलिटी होती काही प्रमाणात, पण अगदीच ज्यांच्याकडे नाही आहे आणि ते बँकेत गेले या म्हणजे योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा मागण्यासाठी लोन वगैरे, तर तेव्हा त्यांना ते मिळालंच नाही. कारण की अशा कंप्लेंट त्र्यंबक तालुक्यामध्ये तर खूप आला, खास करून महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँककडे. तर म्हणजे अशा लोकांना पण मिळायला पाहिजे की म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे तर त्याचा उपभोग दोन्ही वर्गांना घेता आला पाहिजे. तर एकंदरीत आजच्या चर्चेत सत्रातून आपल्याला हेच मिळतंय की नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून आपण आपलं गुणवत्ता वाढवली पाहिजे, आपली स्किल वाढवली पाहिजे आणि स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण आपल्या या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. काही ठिकाणी शासन यंत्रणेचाही कुचकामीपणा आहे, शासनाचे धोरण चांगले आहेत पण ब्युरोक्रसीच्या अडचणीमुळे बऱ्याचशा योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचत नाही आहे. पण त्यासाठी त्या दृष्टीनेही सरकारने पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलावीत आणि शासनाच्या योजनांसोबतच शैक्षणिक क्षेत्रात याच्यावरती विशेष काम होणं गरजेचं आहे, जे की स्किल डेव्हलपमेंट करेल, विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता विकास करून त्यांना एक उद्यमशील नागरिक म्हणून पुढे प्रमोट करेल. या सर्व चर्चेतून आपण आलात, आपण या चर्चेत सहभाग घेतला आणि आपले बहुमोल विचार आपण ठेवलेत, त्याबद्दल देशदूत परिवारातर्फे आपले धन्यवाद. धन्यवाद सर, बोलवलं होतं.